भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत काळुंद्रे येथे माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून हायमास्क उभारण्यात आले आहे. या हायमास्कचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. पनवेल महापालिकेमार्फत विविध सेवा नागरिकांना देण्याचे काम नगरसेवक निधीमधून वेगाने सुरू आहे. त्यानुसार काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून हायमास दिवे बसविण्यात आले आहे. या दिव्यांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, विलास म्हस्कर, विशाल घरत, कमलाकर घरत, बादल म्हात्रे, जगन चिखलेकर, मनीष घरत, संतोष घरत, परेश म्हस्कर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये सिवरेज लाईनचं सुद्धा काम चालू आहे. शाळा जिल्हा परिषदेची आहे आणि आपण समजा इथे जिल्हा परिषदेकडून NOC घेऊन याचं आपण लवकर विकासाचं काम हे सुद्धा आपण चालू करणार आहोत. जिल्हा परिषदेकडून आता एक चांगल्या प्रकारचा आता रिस्पॉन्स हा भेटू लागला आहे आणि खरोखरच पुढच्या काळामध्ये इथे एक पूर्ण विकसित अशी समजा इथे शाळा आपल्याला दिसू शकेल. तर या इथे चारुशीला घरत मॅडम असतील, आमचे नगरसेवक अजय बहिरा असतील, आमचे नगरसेवक त्याचबरोबर तेजस कानपुरे असतील, हे येथील विकास कामांसाठी नेहमीच अग्रेसर असतात, नेहमीच समजा इथं धडपड करत असतात आणि नक्कीच त्याच्यामुळे या इथे काळुंद्रेगाव हा एक सांगता खारगडच्या प्रमाणेच एक अतिशय विकसित अशी कॉलनी म्हणून याचा उदय झालेला लवकर दिसू शकेल अशी आपल्या सर्वांना आशा आहेच आणि ती लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं. या निमित्ताने मी काळुंद्रे गाववाल्यांना आणि घरत मॅडमना सुद्धा ही शुभेच्छा देतो.